ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यंदा अंबाबाईचा नवरात्र उत्सव साधेपणानेच. कोरोनाचा संसर्ग धोका अजूनही टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर यंदा श्री अंबाबाई शारदीय नवरात्र उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोना संसर्गामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी हे शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह दर्शन या ठिकाणी आम्ही भक्तांना देणार आहोत. पंचमीला, अष्टमीला आणि दसऱ्याला पालखी बाहेर जाते, टेबलाबाईच्या भेटीने जाते, दसऱ्याला सोनं लुटायला जाते, अष्टमीला वाहन नगर प्रदक्षिणा होते. हे कार्यक्रम आम्ही करणार आहोत, परंतु दरवर्षी चालत जाणं होत आहे. परंतु यावेळेला हीच पालखी एखाद्या वाहनामध्ये, सजवलेल्या फुलाच्या वाहनामध्ये ठेवून आम्ही हे कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहोत. नवरात्रानंतर महाप्रसाद काढला जातो, तो महाप्रसाद देखील आम्ही यावेळेला रद्द केलेला आहे. ठराविक 5-25 लोकांच्या मध्ये हा महाप्रसाद आतल्या आत घातला जाईल. या निमित्तानं नवरात्रात जे काही रंगरंगोटी असू दे, स्वच्छता असू दे किंवा विद्युत रोषणाई असेल, हे सर्व कार्यक्रम आणि हे नियमाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही हे या ठिकाणी करत आहोत. आता या गेल्या 6 महिन्यापासून मंदिर बंद आहेत. जवळ 8 ते 10 कोटी रुपयेचं घट ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला या ठिकाणी झालेली आहे. आता या 9-10 दिवसाच्या काळामध्ये सुद्धा 1.5 ते 2 कोटी रुपये हे आपले नुकसान आमचं या ठिकाणी होत आहे. परंतु ह्या सर्व गोष्टींना नाविलाज आहे. एकूणच आपल्या 9 दिवसाच्या काळामधल्या नवरात्र उत्सवामध्ये कोणत्याही पद्धतीचा संसर्ग वाढू नये म्हणून हे प्रशासनानं या गोष्टीला पायबंद घातलेला आहे. साध्या पद्धतीनं होणार, पण उत्साहामध्ये नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम पार पाडला जाईल. यावर्षी आम्हाला सर्व भक्तांनी या ठिकाणी मदत करावी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून देवस्थानच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अकाउंटवरती आपल्याला काही देणगी स्वरूपात द्यायची असेल तर तीही आपण देऊ शकता. त्याचा प्रसाद आपल्याला पोच केला जाईल अशा पद्धतीचं निवेदन मी देवस्थान समितीच्या वतीने या ठिकाणी करतो. धन्यवाद. 9 दिवसात जसे महालक्ष्मी अंबाबाईची पूजा वेगळी बांधली जाते, महिषासुरमर्दिनीची कमळातील किंवा अंबारीतील अशा ज्या अंबाबाईच्या रोज पूजा बांधल्या वेगळ्या स्वरूपात बांधल्या जातात, त्या पूजा बांधल्या जातील. सकाळीची 8:30, 8:30, 8:30 आणि 11:30 वाजता ज्या अभिषेक असतो तो अभिषेक होईल. संध्याकाळी पालखी पूजन असते, ती पालखी पूजन होईल. अष्टमीला होम असतो, तो अष्टमीचा होम देखील त्या ठिकाणी होईल. परंतु सांस्कृतिक कार्यक्रम करमणुकामध्ये ऑफिसच्या दारामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम होतो ते सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. बाकीचे जे दैनंदिन जे रोजचे कार्यक्रम आहेत, मग पूजा अर्चा अनुष्ठान वगैरे होम वगैरे हे सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत. आणि पालखी पंचमीला बाहेर पडते, ती पालखी बाहेर पडेल. अष्टमीला रथ बाहेर पडेल, वाहन बाहेर पडेल. दसऱ्याला सुद्धा सोनं लुटायला अंबाबाई जाईल. हे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे.